सध्या जून महिना असल्यानं शालेय प्रवेश चालू झालेत. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना देखील सांगली शहरात प्राथमिक माध्यमिक संस्था चालकांनी शालेय प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशनची मागणी केली. त्यामुळे डोनेशन मागणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी नगरसेविका ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट टाईप कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं बंधपत्रित परिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी सन 2008 पासून शासन स्तरावर पाठपुरावा केला जातोय. परंतु काही अधिकाऱ्यांमुळे सेवा नियमितीच्या कामात आणि परिचारिकांमध्ये दुही निर्माण केली गेली आहे. यामुळे बंधपत्रित अधिपरिचारिकांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे महासंघाच्या वतीनं 8 जून या दिवशी एक दिवसाचं कामकाज बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार इथल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी आंदोलन केलं होतं. आरोग्य खात्यातील काही नतभ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे परिचारिकांमध्ये तुकडे पडून सेवा नियमितीच्या कामात आणि परिचारिकांमध्ये दुही निर्माण केल्यामुळे असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. सन 2000 ते 2015 पर्यंतच्या परिचारिकांच्या सेवा नियमित करण्यात आल्या आहेत. मात्र एप्रिल 2015 नंतरच्या परिचारिकांना थेट घरचा रस्ता दाखवण्याचं षडयंत्र आरोग्य सेवा संचालनालय आणि आरोग्य मंत्रालयातील काही मनमानी नोकरशहांकडून केलं जात आहे. शासन आणि आरोग्य मंत्रालयाकडून परिचारिकांची भारतीय संविधानातील कलम 14 अन्वये समानतेवर आधारित नैसर्गिक न्यायाच्या अनुषंगानं एकाच कॅटरममधील लाभार्थ्यांना सेवा नियमितीचा लाभ दिला असल्यास तोच नियम उर्वरित लाभार्थ्यांना देण्यात यावा असा आदेश निर्गमित केला आहे. परंतु या आदेशाची आरोग्य मंत्रालयाकडूनच पायमल्ली होताना दिसत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत या परिचारिकासुद्धा अग्रभागी असून जीवाची पर्वा न करता काम करतायत. असं असतानाही त्यांना न्याय मिळत नसल्यानं आजचं हे आंदोलन छेडण्यात आले. या प्रश्नाकडे शासनानं वेळीच आणि गांभीर्यानं लक्ष देऊन बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्यात याव्या अशी मागणी केली आहे.